Now I will hand it over to Sri Sanjay Dhavalekar to say a few words and formally start the proceedings. Thank you. नमस्कार. आजच्या या गरजे मराठी ग्लोबलच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आपणाला आज उपलब्ध झालेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये संपूर्ण जगभरातनं आपले सभासद या इथे जॉईन झालेले आहेत. मी देवेंद्रजींचं इथे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आनंद गानू आणि सुनीता गानू आणि सर्व मेंबर्स फाउंडर मेंबर्स यांचं पण मी इथे स्वागत करतोय. सरांचा थोडक्यामध्ये मी सर्वांना पूर्ण कल्पना आहे, परंतु मी सरांचा थोडक्यामध्ये परिचय करून देऊ इच्छितो. आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपूरचे निवासी असलेले सर लौकिकदृष्ट्या लॉमध्ये त्यांनी शैक्षणिक त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर विविध जबाबदाऱ्या संघटनेमध्ये आणि नंतर संपूर्ण विविध जबाबदाऱ्या पार करत करत मुख्यमंत्री पदाची त्यांनी जबाबदारी पार पडलेली आहे आणि आज सुद्धा सर्वानुमते सर हे मुख्यमंत्रीच आहेत आणि लवकरच आपण परतच त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघणार आहोत आणि त्यावेळेला त्यांनी आपल्याला परत वेळ द्यायची सुद्धा आपल्याला त्यांनी निश्चिती केलेली आहे. तर त्याच्यामुळे आज थोडा त्यांच्या टाइम शेड्यूलमुळे आपल्याला कमी वेळ आहे, परंतु ते आनंदानू हे त्यांनी सुद्धा आणि त्यांच्या सौभाग्यवती या दोघांनी मिळून गरजे मराठी ग्लोबल या संकल्पनेची सुरुवात केली आणि जगभरामध्ये प्रवास करत असताना असं जाणवलं की मराठी माणूस जो सर्वकडे मोठ्या प्रमाणावर आपल्या कर्तृत्वानी दंगा पिटतोय त्यांना एकत्र आणून देशासाठी काही करता येईल का, आणि अशा सगळ्यांना एकत्र जुळवून गरजे मराठी ग्लोबल या फोरमचं या प्लॅटफॉर्मचं हे सुरुवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 2-3 कार्यक्रम झालेले आहेत. आजचा कार्यक्रम हा गरजे मराठी ग्लोबल साठी अत्यंत महत्वाचा असा हा कार्यक्रम आहे आणि मी दोघांना आणि सर्व मेंबर्सना या इथे वेलकम करतो. धन्यवाद. नमस्कार माननीय देवेंद्रजी, त्याचप्रमाणे आपले हजर असलेले सर्व माननीय सभासद आणि मराठी बांधव जगभरचे. देवेंद्रजी, तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्यावर आलात याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुमचे मार्गदर्शन शब्द ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. त्याआधी मी फक्त 2 मिनिटं घेऊन जराशी गरजे मराठी विषयी आणि आज तुमच्याकडे आम्हाला खास विनंती आहे त्याविषयी बोलून मी तुम्हाला बोलण्याची विनंती करतो. गरजे मराठी आजपासून 4 वर्षापूर्वी भारताच्या बाहेर गेलेली मराठी माणसं ज्यांनी एज्युकेशन आणि एंटरप्रेनरशिप मधनं काहीतरी मोठं काम केलंय किंवा करायची इच्छा आहे, ज्यांच्या जीवनात एज्युकेशन एंटरप्रेनरशिप हा फार महत्वाचा आहे, अशी भारताची बाहेर गेलेली माणसं आणि असं करून जी भारतात परत आलेली आहे परत मातृभूमीला की ज्यांना आपल्या देशाची सेवा करायची अशी माणसं सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही गरजे मराठी हा उपक्रम चालू केला. गरजे मराठी हा एकट्या दुकट्या माणसाचा कामच नाहीये, जगन्नाथाचा रथ आहे असं आम्ही नेहमीच म्हणतो. त्याच्यामध्ये आनंद गानू सुनीता गानू ही एक अनेक जण जसा दोर खेचतायत त्यातला दोर खेचणारेच आहेत आणि पण दोर नुसता खेचून चालत नाही तर ते दोर खेचणाऱ्या अनेक जणांना कोणतरी पाठीवरून मार्गदर्शन करतं. ते मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्यासारख्या मान्यवरांची आम्हाला गरज आहे. देवाच्या दयेनी आणि लोकांच्या आशीर्वादाने आमच्याकडे अशी इतर माणसंही आहेत. आत्ता आपल्या बरोबर ती हजरही आहेत, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे. तर अशा उपक्रमासाठी तुमचं आम्हाला मार्गदर्शन लाभावं म्हणून आपण एकत्र आलोय. आता गरजे मराठीची अशी परिस्थिती आहे की जगभर आमचा प्रेझेन्स आहे, 23 ठिकाणी गरजे मराठीचे चॅप्टर आहेत, जवळजवळ 5,000 मेंबर आहेत, त्यातले जवळजवळ 1,000 लोक रिअली ऍक्टिव्ह आहेत की ह्या ना त्या प्रकरणाने ते आम्हाला सतत मदत करत असतात आणि या उपक्रमामध्ये भाग घेतात. गरजे मराठीत तर 2 विशेष महत्वाचे कार्यक्रम जे चालवत आहेत ते म्हणजे मेंटरिंग प्रोग्राम आणि दुसरा म्हणजे गरजे मराठी इनोव्हेशन अकॅडमी. गरजे मराठी इनोव्हेशन अकॅडमी
ही मराठी लोकांना स्टार्टअप मध्ये उत्सुक करण्यासाठी ऍज वेल ऍज स्वतःचे बिझनेस चालू करण्यासाठी आम्ही चालू केलेली आहे. त्याचा आज तुमच्या हस्ते आम्ही उद्घाटन करणार आहोत. आणि गर्जे मराठी इनोव्हेशन अकॅडमी साठी सर श्रीयुत अविनाश काळे आणि समीर पाध्ये हे तुम्हाला डिटेल माहिती देतील. एक विशेष जी तुम्हाला मी सांगितलं आज विनंती जी आहे ती करून मी तुमच्याकडे माईक देतो. गर्जे मराठी मध्ये आम्ही भारताच्या बाहेर जाऊन भारतात परत आलेली मराठी माणसं हा एक मोठा त्याच्यात एक पार्ट आहे. तर आपल्याबरोबर तेथे जर्मनीची माणसं आहेत, त्या जर्मनीच्या लोकांना सर तुमच्याशी फार जास्त अफेक्शन आहे. ते म्हणतात की सर पण जर्मनीमध्ये काही वर्ष शिकून परत गेलेले आहेत आपल्या देशाची सेवा करण्यासाठी. तेव्हा गर्जे मराठीच्या वेबसाईट वरती सरांचा प्रोफाईल यावा ही त्यांना विनंती करून, कारण का परत मातृभूमीला ह्या क्षेत्राखाली तुम्ही निश्चित बसता आणि देशाची सेवा तर तुम्ही करताच आहात हे सगळ्यांना माहिती आहे. एवढं सांगून सर मी तुम्हाला तुमचे मी श्रीयुत अविनाश काळे आणि श्रीयुत समीर पाध्ये यांना इनोव्हेशन अकॅडमी विषयी बोलून नंतर ते तुम्हाला आमंत्रित करतील. नमस्कार, ओव्हर टू अविनाश काळे. Unmute. Thank you, Anandji. And good day to all of you from different time zones. And me and my partner Samir Padde will brief you about the GMG Innovation Academy initiatives, what we are sharing here. I would like to share the presentation quickly. So I'm basically based in Netherlands, which is also called as Hardware Silicon Valley, and it is an innovative region here. Similarly, Samir is coming from California, which is Software Silicon Valley. We would like to share our experiences and how it would benefit the new entrepreneurs. And that's how the Innovation Academy also started. It was conceptualized on 25th March this year, formalized on 1st May, which was Maharashtra Day, and was launched today with the help of Devendraji Fadnavisji. The key initiatives, what we are, so this is an innovate, what we would like to do is to promote the culture of innovation, which is meaningful, inclusive, and sustainable. Which will have impact to the society, right? To guide and to mentor the young students and entrepreneurs who are mission-driven and committed. To assist and realize the dreams of the individuals who would like to start their own businesses through mentoring and guiding and empowering them. What we have seen before rolling out this program was there is a perception or basically these are the challenges we have seen, and we think some of these solutions are like this. And the perception is about that in general, Maharashtrians lack their inclination towards businesses. So we would like to encourage or empower Maharashtrians to grow and have the startups roll out. Exposure to the global ecosystems by having the mentors across the globe through the GMG family, we would like to give the global presence or basically give the global exposure to these entrepreneurs. We think that we have a great education in Maharashtra, but it is more towards the job orientation. How we would bridge the gap of job-oriented to business-oriented coaching and through advocacy and mentoring and coaching to these new entrepreneurs or the interesting parties. So, so the approach what we are taking here is design thinking as an approach where we have desirability, feasibility and viability of this initiative. And basically it will give us the meaningful innovation. What we are trying to do here is connecting the unconnected. Basically,
connecting the aspiring entrepreneurs to the seasoned mentors what we have globally, and the coaches who are volunteers, and they are coming from different industries, and they are very seasoned. We would like to also connect the entrepreneurs to the research institutes and academic institutes globally. In addition to that, how to give them access to the investor network and the business ecosystem across the globe, which will help them to grow their startups and businesses in India. Can I request Samir, if he's available, to take over this part of the presentation? If Samir is available, else I will continue. Okay. So what we are offering to the community is, these are the areas we are helping the young startups, basically creating the business, identifying the business opportunities, business ideas, developing the soft skills, doing the feasibility studies along with them, or basically guide them to do the feasibility studies. Also basically giving them the incubation support or business acceleration support throughout the globe. The themes what we have identified for 2021 are basically, they are on all the areas, and we are not limiting ourselves to any particular industry or particular businesses. So we are pretty much open and would like to understand how we can understand the problems of Maharashtra and map this to these themes, so we can roll out the fast track innovation in Maharashtra with help of regional stakeholders over there. This is a landscape of the mentors who are basically volunteers, and they come from different industries, and their expertise particular areas of innovation. As you can see, we have many of them from US and across the globe. Our first initiative, we also believe in a law of giving and receiving. And basically we would like to start by giving to the society by mentoring, or basically giving the pitches and demos for next rest of the year. And these are the tracks which we have developed. Basically it is a technology track where we have a couple of topics which are state of the art topics, and we have business track which are basically useful for any businesses to start. And this is with the help of our volunteers, which is as GMG mentors. And the audience would be the aspiring entrepreneurs, SMEs, and GMG members as well. This is a bi-weekly webinar series. It's a virtual webinar series aiming to start from 30th of August. And this is a first initiative of GMG Innovation Academy with the help of all the volunteers. In next year, we are going to also roll out the acceleration program, which is basically a structured program for the startup founders or entrepreneurs, which will give them end-to-end experience, which is a 2.5-3 months of program, which will give them end-to-end overview of rolling out any startup and being successful. Finally, just because of the time limitation, I would like to highlight that what help we would seek from the regional stakeholders from Maharashtra. How do we promote Maharashtra as an innovation hub? How we measure that, how we can ensure that the patent density per capita can be increased, and we would solve the right problem, right regional problems. So we would seek guidance from, or basically guidance from the regional stakeholders. What are the problems we are facing, and how GMGIA could solve this through volunteers and the qualified startups, right?
And if possible, we would like to also create the awareness to the startups and scale-ups of any subsidies grants available locally there, which would they would take the benefit to bring the innovation faster to the market. And I think with this, I would like to hand over to our chief guest, Devendraji, and get your guidance on proceeding on this initiative. थँक यू. सर्वात पहिल्यांदा गर्जे मराठी ग्लोबलच्या सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी मला या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये आणि उपक्रमामध्ये समाविष्ट होण्याकरता निमंत्रित केलं. आय होप माय व्हॉइस इज क्लिअरली ऑडिबल. या थँक्यू. आणि नुकतेच आपण जो इनोव्हेशन प्लॅटफॉर्म या ठिकाणी प्रेझेंट केला आहे, सो आय वॉज टोल्ड दॅट आय शुड फॉर्मली अनाऊन्स दॅट दिस प्लॅटफॉर्म इज ओपन. त्यामुळे मी फॉर्मली अनाऊन्स करतो की हा प्लॅटफॉर्म लॉन्च झाला आहे अँड दॅट प्लॅटफॉर्म इज दिस प्लॅटफॉर्म इज ओपन. खरं तर मला असं वाटतं की मगाशी गानू सांगत होते की ज्या लोकांनी विदेशातनं भारतात येऊन किंवा जे आत्ताही विदेशात आहेत अशा सर्व लोकांनी मिळून भारताकरता काहीतरी करण्यासाठी आणि विशेषतः मराठी माणसाकरता एक मोठा हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभा केला आहे, जो मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या एकूण विचारांमध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे मिळतं ते समाजाने तयार केलेलं असतं. मग ती शिक्षणाची व्यवस्था असो, ती व्यवसायाची व्यवस्था असो, यामध्ये आपण भर घालत असतो पण यातली कुठली गोष्ट आपण सुरू केली नसते, ती समाज व्यवस्थेने सुरू केलेली असते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा शक्य होतं त्या त्यावेळी समाज व्यवस्थेला परत करायचं, समाज व्यवस्थेच्या या व्यवस्थेत भर घालायची, अशा प्रकारचा विचार हा आपल्या संपूर्ण भारतीय दर्शनामध्ये आपल्याला वारंवार शिकवला गेलाय. आणि त्यातनच ही समाजगंगा अविरत वाहत जाते, ती इतरांना देखील समृद्ध करते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या समाज गंगेच्या अविरत प्रवाहामध्ये एक प्रवाह म्हणून गर्जे मराठी ग्लोबल आणि त्याचं संपूर्ण कार्य आहे असं जर मी म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही. खरं तर आता पॅन्डेमिकमुळे आपण सर्व लोक एका वेगळ्या अवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये आज काम करतो. मी गर्जे मराठीच्या यापूर्वीच्या कार्यक्रमांबद्दल माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला सभागृहांमध्ये कार्यक्रम करता आले, पण आज मात्र आपल्याला व्हर्च्युअल कार्यक्रम करावे लागतात. पण मला असं वाटतं की या व्हर्च्युअल कनेक्टिव्हिटीमध्ये देखील आपले विचार, आपली इच्छाशक्ती आणि आपली कल्पनाशक्ती ही कुठेही कमी झालेली नाही, किंबहुना त्याचे नवीन आयाम हे आपल्याला या माध्यमातनं पाहायला मिळत आहे. आणि पॅन्डेमिक नंतरच्या विश्वामध्ये जी एक नवीन व्यवस्था तयार होणार आहे, जे न्यू नॉर्मल्स तयार होणार आहेत, किंबहुना काही झाले आहेत, काही होणार आहेत, या सगळ्याला अडॉप्ट करून आम्हाला कसं पुढे जाता येईल याचा खरं म्हणजे विचार आज आपण सगळे लोक करतो आहोत आणि त्या दिशेने पावलं देखील आपण टाकतो. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये या पॅन्डेमिकच्या संपूर्ण काळामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक प्रकारे हा निर्धारच केला की पॅन्डेमिक एक प्रकारे आव्हान जरी असलं
तरी भविष्यात या आव्हानाला संधीमध्ये रूपांतरित करायचं आहे आणि आत्मनिर्भर भारत अशा प्रकारची एक संकल्पना माननीय मोदीजींनी मांडली आणि या संकल्पनेच्या माध्यमातून भारत स्वतः करता कसा निर्मिती करेल आणि भारतीय ग्लोबल सप्लाय चेनचे कसे भागीदार होते अशा प्रकारचा एक विचार मनामध्ये ठेवला आणि आपल्याला माहिती आहे की एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र हे माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दिलंय वोकल फॉर लोकल. वोकल फॉर लोकल असं एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र दिलंय. या पॅन्डेमिकनी खरं म्हणजे जगाला एक गोष्ट दाखवून दिली की जेवढी जगाची अवलंबिता चीनवर होती ते किती चूक होतं किंवा कशा प्रकारे त्याच्यामुळे जगाला अडचणी सहन कराव्या लागल्या याचं रिअलायझेशन हे जगातल्या सर्व देशांना देखील झालं. जवळजवळ जगाच्या मॅन्युफॅक्चरिंगचा 30% हिस्सा हा चीनकडे होता आणि सगळ्यात महत्त्वाचं की रॉ मटेरियलमध्ये मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करून त्याचा सप्लाय चेन हा संपूर्ण चीन कंट्रोल करत होतं. म्हणजे ज्यावेळेस अगदी आपल्याकडे पॅन्डेमिक सुरू झाला नव्हता आणि आपलं लॉकडाऊन नव्हतं, चायना लॉकडाऊन होतं, त्यावेळी मी माझी भेट रेमंडशे गौतम सिंघानियाजी यांच्याशी झाली आणि त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की आता तर सगळ्या मार्केटवर तुम्ही कब्जा करू शकता कारण चायना लॉकडाऊन आहे. ते म्हणाले खरं आहे पण माझी अडचण अशी आहे की माझी अख्खी जीन्स ही भारतात बनते पण त्याची चेन मात्र चीनमधनं बनून येते आणि आता चेनचा सप्लाय बंद झाल्यामुळे मला मार्केटमध्ये प्रॉडक्टच आणता येत नाहीये. आता चेन करता कुठलीही मोठी टेक्नॉलॉजीची आवश्यकता नाही, त्याच्याकरता कुठल्या इनोव्हेशनची आवश्यकता नाही, पण आम्ही हळूहळू चीनवर कसे अवलंबित होत गेलो याचं एक उत्तम उदाहरण आहे कारण त्यांनी आपलं प्रोडक्शन रॅम्पअप केलं, त्यांनी स्केलवर मोठ्या प्रमाणात ते नेलं, त्यातनं त्यांची सबसिडी रेजिम, यातनं आपल्याकडे प्रोडक्शन करण्यापुरता पेक्षा तिथे होत आहे ते स्वस्तात तिथे मिळत आहे. या भावनेतनं एकूण जी काही अवस्था आपली झाली आज मला असं वाटतं की ज्यावेळेस संपूर्ण जगातल्या महत्वपूर्ण सगळ्या कंपन्या आणि इन्व्हेस्टर्स यांना असं वाटतं की चीनच्या बाहेर गेलं पाहिजे, ऍटलिस्ट नॉट टू पुट ऑल एग्ज इन वन बास्केट अशा प्रकारची ज्यावेळेस भावना आहे त्यावेळी मला असं वाटतं की एक फार मोठी अपॉर्च्युनिटी ही भारताला आहे आणि मला असं वाटतं की भारतामध्ये ती सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी ही महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्र हा एक प्रकारे भारताचं ग्रोथ इंजिन राहिलाय, भारताचं मॅन्युफॅक्चरिंग हब राहिलाय आणि आपण जर बघितलं असेल तर फिनटेक पासून एज्युटेक पर्यंत प्रत्येक गोष्टीचा लीडर हा महाराष्ट्र राहिला. स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र झाला, म्हणजे अनेक वेळा आपण स्टार्टअप कॅपिटल बेंगलोर म्हणतो, कधी हैदराबाद म्हणतो, पण आपण जर नीती आयोगाचे गेल्या 5 वर्षातले आकडे बघितले तर सर्वाधिक स्टार्टअप आणि सर्वाधिक स्टार्टअप मधलं इन्व्हेस्टमेंट हे महाराष्ट्रात झालंय, ते अन्य कुठेही झालेलं नाही. त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की एक खूप मोठी संधी ही महाराष्ट्राला आज उपलब्ध आहे आणि विशेषतः मला असं वाटतं की आज ज्यावेळेस आपण इंडस्ट्री 4.0 विचार करतोय, इनोव्हेशननी ज्यावेळेस एक प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर याच्यातली जी काही एक थिन लाईन होती किंवा जे काही वॉटरटाईट कंपार्टमेंट होतं ह्या दोन्ही गोष्टी आता संपवलेल्या आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये एक नवीन इकॉनॉमी ही आता तयार होते आणि त्या नवीन इकॉनॉमीची इकोसिस्टीम
ही आज महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे उपलब्ध आहे, पण चांगल्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे आणि काही अंशी ती सुरू देखील झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये या अपॉर्च्युनिटीजचा जर आपण विचार केला तर आज खूप मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट आणू शकतो आणि मोठ्या प्रमाणात आपण जॉब्स क्रिएशन देखील करू शकतो. खरं म्हणजे आज आपण जो प्लॅटफॉर्म तयार केला या प्लॅटफॉर्ममध्ये विशेषतः स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन या संदर्भात एक मेजर थ्रस्ट आहे. आणि पोस्ट पॅन्डेमिक जगामध्ये आपण बघितलं असेल तर नुकतीच माननीय पंतप्रधानांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी घोषित केली आहे. ही न्यू एज्युकेशन पॉलिसी अत्यंत डायनामिक आहे. 38 वर्षानंतर एक स्टॅटिक पॉलिसी सोडून आपण एक फ्लेक्झिबल पॉलिसी अडॉप्ट केली आहे. आज या पॉलिसीचा उपयोग करून खरं म्हणजे शिक्षणामध्ये जी अवस्था आली होती की एकतर जास्तीत जास्त पुस्तकी शिक्षण होतं, त्याचा अप्लाइड पार्ट हा कमी होता, आणि दुसरं देर वॉज नो चॉईस. एज्युकेशन सिस्टीम मध्ये राहून बाहेर जायचं, बाहेरून पुन्हा यायचं हा चॉईस नव्हता, चॉईस ऑफ सब्जेक्ट्स नव्हता. एखाद्या व्यक्तीला डायव्हर्स फील्डचे सब्जेक्ट्स हे जर आवडले तर ते त्याला घेता येत नव्हते. आणि त्याचसोबत ग्लोबली एम्प्लॉयबल अशा प्रकारचं जे शिक्षणातनं आपल्याला लोक तयार करायचे होते ती देखील अवस्था नव्हती. या सगळ्या गोष्टींना एकत्रित विचार करून प्रचंड फ्लेक्झिबिलिटी असलेला आणि त्यासोबत शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटला वाव असणारा आणि एक्सलन्सला वाव असणारा. कारण केवळ इन्व्हेस्टमेंट ठेवून चालत नाही, शिक्षण क्षेत्रात एक्सलन्स अत्यंत महत्वाचा आहे. त्या एक्सलन्सला वाव देणारी अशा प्रकारची ही पॉलिसी या ठिकाणी तयार झाली आहे. मागच्या काळात ज्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 17-18 खासगी विद्यापीठांना मान्यता दिली. आज या विद्यापीठांच्या माध्यमातून इतकं दर्जेदार शिक्षण हे त्या ठिकाणी मिळत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इनोव्हेशन चाललं आहे. आणि मला असं वाटतं की आता जी नवीन अक्रेडिटेशनची व्यवस्था उभी होती आहे यातनं ही जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मेंटेन करता येणार आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची संधी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ही निश्चितपणे आज उभी झालेली आहे. आणि टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स हे याकरता महत्वाचे झाले आहे की आज आपण बघतो कॉलेजेस उघडू शकत नाही आहेत, शाळा उघडू शकत नाही आहेत, आणि मग अशा परिस्थितीमध्ये टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्सचा 360 डिग्री उपयोग हा करणं महत्वाचं होत आहे. आणि याचा दुसरा फायदा असा होणार आहे उद्या ज्यावेळी आमचं संपूर्ण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर देखील उपयोगात येईल तोपर्यंत 100% नाही पण कदाचित 60-70% आमची जी काही मुलं आहेत किंवा स्टुडंट्स आहेत यांना टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मचा इतका चांगला उपयोग करता येणार आहे की मला असं वाटतं की उद्याला जरी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग आपण सुरू केला तरीही एज्युटेक हा एक अत्यंत महत्वाचा विषय बनेल की ज्यातनं ऍक्सेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी इन एज्युकेशन हे एक अत्यंत महत्वाचं शस्त्र आपल्या हातामध्ये या एज्युकेशन टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे येणार आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना विशेषतः मागच्या काळामध्ये आम्ही हा प्रयत्न केला की मुंबई एक नॅचरल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आहे आणि एक त्याची इकोसिस्टीम मुंबईत उपलब्ध आहे. त्यामुळे एकूणच फिनटेकच्या माध्यमातून
आपण जर योग्य प्रकारे त्या ठिकाणी लिव्हरेज करू शकलो तर त्यातनंही इन्व्हेस्टमेंट आणि जॉब अपॉर्च्युनिटीज या खूप मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतात. म्हणजे अगदी ज्यावेळेस मागच्या काळामध्ये मी रिलायन्सचे श्री मुकेशभाई अंबानी यांच्याशी बोलत होतो त्यावेळी ते असं म्हणाले की जे काही न्यू मुंबई एसईझेड आहे त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर ते असं म्हणाले की मला हे टेक्नॉलॉजी हब तयार करायचं आहे, इथे कम्प्लीट मला इंडस्ट्री 4.0 आणायचं आहे आणि आय फील की याची कॅपॅसिटी एवढी आहे की 5 मिलियन हाय पेड जॉब्स एकटा ही इकोसिस्टीम तयार करू शकते. तेव्हा मला असं वाटतं की इतकी प्रचंड मोठी संधी ही या ठिकाणी आहे. आणि यासोबत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं क्षेत्र जर काही असेल तर ते ॲग्रिकल्चर आहे, शेती आहे, कारण शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे. आणि आज शेतीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत एक सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 सुरू केलं, देर आर ओनली 2 सेंटर्स. फर्स्ट सेंटर वॉज स्टार्टेड बाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ऍट न्यूयॉर्क अँड द सेकंड हॅज बीन स्टार्टेड इन न्यू मुंबई. आणि या सेंटरमध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग हा आपल्याला ऍग्रिकल्चर क्षेत्रात कसा करता येईल याचा फोकस केलेला आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की ड्रोन्सचा उपयोग करून आपण प्रिसिशन ऍग्रिकल्चर करू शकतो आणि जे काही आज शेतीसमोर ज्या समस्या आहेत, म्हणजे आज टेक्नॉलॉजी इतकी चांगली झाली आहे की अगदी जेव्हा सोईंग होतं तिथपासनं तर फ्लॉवरिंग स्टेजपर्यंत आणि प्रत्येक स्टेजला अगदी 100% प्रिसिशननी तुम्हाला माहिती ही आज या व्यवस्थेतनं दिली जाऊ शकते. ड्रोन्स आणि त्याच्यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून, म्हणजे कीड येणार आहे की नाही, येणार असेल तर कधी येणार आहे, त्याच्या मॅनेजमेंट करता काय वापरलं पाहिजे आणि ते प्रिसिशन कसं वापरलं पाहिजे, इथपर्यंत सगळ्या गोष्टी यातनं शक्य आहे. अशा प्रकारचं हे सेंटर आपण सुरू केलं आहे. आणि मला असं वाटतं की पलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये ऍग्रिकल्चर किंवा शेतीच्या विषयामध्ये टेक्नॉलॉजी हा अत्यंत महत्वाचा विषय असणार आहे. आणि आजही आपण बघाल तर भारतामध्ये आता सर्वाधिक स्टार्टअप्स हे ऍग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये उभे होत आहेत आणि विशेषतः सप्लाय चेन, ऍग्रिकल्चर सप्लाय चेन, कारण फॉरवर्ड लिंकेज जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी 1 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट हे परवा अनाऊन्स केलं आहे की ज्याची सुरुवात ऑलरेडी झाली आहे, ज्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत, ज्याच्यामध्ये फॉरवर्ड लिंकेज आहे, ज्याच्यामध्ये डायनॅमिक प्लॅटफॉर्म्स आहेत आणि सिंगल मार्केट करण्याची व्यवस्था आहे. आणि आता मागच्याच 8 दिवसापूर्वी एक मोठी किसान रेल सुरू झाली जी नाशिकहून सुरू केली आहे आणि नाशिकपासून बिहारपर्यंत ती जाती आहे, विच इज अ डेडिकेटेड ट्रेन फॉर ऍग्रिकल्चर अँड ऍग्री प्रोड्यूस, ज्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजेस आहेत. आपण नेहमी बघतो की नाशिकमध्ये कधीतरी कांद्याचे भाव इतके पडतात की शेतकरी रस्त्यावर फेकतात, तर कधी देशामध्ये कांद्याचे भाव इतके वाढतात की लोकांच्या डोळ्यात पाणी येतं आणि कांदा उपलब्ध असतो. त्यामुळे हे जे काही सप्लाय साईड बॉटलनेक्स आहेत हे जर दूर केले तर इंटरमिजिएटरीज दूर होऊन शेतकऱ्याला त्याचं रिअलायझेशन देता येऊ शकतं. याकरता टेक्नॉलॉजीचा वापर हा आता मोठ्या प्रमाणात मोदीजींनी सुरू केला आहे. आणि मला असं वाटतं की त्यातनं कन्झ्युमरचाही फायदा होणार आहे आणि शेतकऱ्याला देखील एक नॅशनल मार्केट हे उपलब्ध होऊ शकणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकूण आत्ताच्या या संपूर्ण व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या संधी या पॅन्डेमिक नंतर पोस्ट पॅन्डेमिक काळामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि याकरता
एंटरप्रेन्युअरशिप आपल्याला डेव्हलप करावी लागेल आणि त्याकरता त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल. मला असं वाटतं की जो प्लॅटफॉर्म आज या ठिकाणी आपण सुरू केलाय या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून या प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे मी बघितलं की जगभरातले आपले एक्सपर्ट्स आणून आणि त्यांच्या माध्यमातून योग्य सल्ला आणि एक चांगली दिशा ही आपल्याला निश्चितपणे देता येईल आणि त्यातनं इनोव्हेशनच्या क्षेत्रामध्ये मेंटोरिंग करत आपल्याला यंग इनोव्हेटर्स तयार करता येतील, चांगलं स्टार्टअप्स तयार करता येतील. आणि आज जी एक भीती आहे आणि जी खरी देखील आहे की काही प्रमाणात आता जॉब्सचं नेचर बदलणार आहे, म्हणजे ते तसंही बदलणार होतं पण आता पॅन्डेमिकमुळे ते फार वेगानं बदलणार आहे. जॉब्सचं जे नेचर 2025 मध्ये 2027 मध्ये किंवा 2030 मध्ये बदललं असतं ते कदाचित 2021-2022 मध्ये बदलेल, इतक्या वेगानं हे सगळं बदलणार आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्याकरता आणि त्याला अपॉर्च्युनिटीमध्ये बदलण्याकरता आपल्याला निश्चितपणे काम करावं लागेल. हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र मला निश्चितपणे वाटतं की ज्याचा थेट सरकारशी संबंध आहे आणि ती म्हणजे या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आत्ता प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस करावा लागेल. एक अतिशय लिबरल रेजिम, अतिशय लिबरल रेजिम असं आहे की आपल्याकडे आपण नेहमी बघतो की आपण लिबरल रेजिमकडे जातो पण जात असताना त्यात काही ना काही अडथळे नक्कीच टाकतो पण आज ते टाकता येणार नाहीत. आजच्या परिस्थितीमध्ये हे दिस इज अ टाइम ऑफ हँड होल्डिंग आणि हँड होल्डिंग करत एक अतिशय लिबरल रेजिम मध्ये आपल्याला जावं लागेल आणि ते जर आपण गेलो शेवटी जी काही एक लोकांना शंका वाटते की समजा चायनातनं बाहेर पडणं आता सुरू झालंय पण चायनातनं बाहेर पडत असताना त्यांचा पहिला प्रिफरन्स भारत का नाही असा अनेक वेळा प्रश्न आपल्याला पडतो. तो दुसरा आहे, तिसरा आहे, येत नाही येत तर येत आहे, नक्कीच येत आहे पण अगदी उठलं आणि भारतात आलं असं का होत नाही. तर याचं कारण एकच मला दिसतं की ईज ऑफ डुईंग बिझनेस यामध्ये कुठेतरी आपण अजूनही मागे आहोत. म्हणजे ज्या प्रकारे गेले 5 वर्ष मोदीजींनी प्रचंड पुश करून देशामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस आणला, वर्ल्ड इंडेक्समध्ये आपण खूप वर आलो, तथापि अनेक गोष्टी आज ज्या राज्यांच्याच हातात आहे जी राज्य सरकारच करू शकतात अशा गोष्टी जर राज्य सरकारांनी वेगानं केल्या मला असं वाटतं की त्याचा फायदा होईल. मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात मला जेव्हा संधी मिळाली त्यास मी त्यात खूप मोठा प्रयत्न केला आणि मला आनंद वाटतो की लिकॉन यू सारख्या सिंगापूरच्या ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस मोजणाऱ्या जी काही इन्स्टिट्यूशन आहे विच इज वन ऑफ द वर्ल्ड रेप्युटेस्ट इन्स्टिट्यूशन त्यांनी एक अहवाल 2019-18 पब्लिश केला आणि त्यात सांगितलं की महाराष्ट्र इज वे अहेड इन लास्ट 2 इयर्स द वे महाराष्ट्र हॅज लिबरलाइज इट इज वे अहेड देर इज नो कॉम्पिटिटर टू महाराष्ट्र अशा प्रकारचा त्यांचा अहवाल हा त्या ठिकाणी सांगतोय. पण स्टील मला जर विचाराल तर आय एम नॉट सॅटिस्फाईड. मला असं वाटतं की आपण आतापर्यंत 50% लिबरल होऊ शकलो आहे, अजून 50% झाल्याशिवाय आपण कितीही चर्चा केली तरीही हा जो काही एक अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे ही अपॉर्च्युनिटी आपण त्या ठिकाणी निश्चित योग्य प्रकारे ग्रॅप करू शकणार नाही. आणि म्हणून त्याही दृष्टीने ठीक आहे, आता माझ्याकडे विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी आहे त्यामुळे त्याही जबाबदारीतनं सरकारपर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न मी करून सरकारला अधिक लिबरल अशा प्रकारचा एक आउटलुक इंडस्ट्रीच्या क्षेत्रात घ्यावा अशा प्रकारचा प्रयत्न मी करतोय. मला असं वाटतं की खरोखर एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आणि एका चांगल्या कॉस्ट करता काम करणाऱ्या आपल्या सर्व मंडळींशी या ठिकाणी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. खरं म्हणजे आपण अजून काही वेळ थोडे 2-4-5 प्रश्न देखील घेऊ शकतो जर कोणाला असं वाटलं की काही प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील आपण या ठिकाणी अजून 15-20 मिनिटं नक्कीच घेऊ शकतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो आणि मला जे मनात वाटलं ते मी या ठिकाणी सांगितलं त्याच्यामुळे त्याला कुठला सिक्वेन्स नव्हता आणि म्हणून
आपल्याला त्यापैकी जे काही योग्य वाटलं असेल ते आपण नक्की ग्राह्य धरावं एवढेच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. नमस्कार देवेंद्रजी, मी समीर केतकर मस्कतून बोलतोय. आपल्याकडे ऑलरेडी प्रश्न आलेत चॅट बॉक्स मध्ये, सो आपले त्यातले दोन तीन रिप्रेझेंटेटिव्ह प्रश्न आपण घेऊया आणि नंतर प्रोग्राम कन्क्लूड करूया. आम्हाला कल्पना आहे तुमची वेळ खूप लिमिटेड आहे आज आणि आपण नक्कीच सगळे बाकीचे प्रश्नही नंतर तुमच्याकडे पाठवायची व्यवस्था करू. सो प्रथमतः तुमच्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही आभारी आहोत. गर्जे मराठी ग्लोबल ही भारताबाहेर गेलेल्या मराठी जनांची संस्था चांगली काम करते आणि त्याचं इनोव्हेशन अकॅडमी हे नवं पर्व सुरू होत आहे आजपासून असं मी म्हणेन. आणि दोन क्वेश्चन आत्ता जे आलेत ते असे आहेत. एक आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट ऑस्ट्रेलिया बरोबर इंडियाचं कधी होणार आणि त्यामध्ये काही डेव्हलपमेंट आहे का. आणि दुसरा असा एक क्वेश्चन होता की MBA या टाईपची जी एज्युकेशन मेथड आहे ती सध्या फ्रेश ग्रॅज्युएट्ससाठी आपल्या पॉलिसी प्रमाणे जास्त प्रमोट केली जाते. Whereas executive MBA is also another education field where people come with experience and they get the management education later on, whether they are in business or employed somewhere. So these two questions are coming, one with free trade agreement, other with the executive MBA. पहिल्यांदा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये आलेलं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये देर इज अ क्रेडिट सिस्टम आणि त्यामुळे तुम्ही समजा एक शिक्षण घेतलेलं आहे बघ तुम्ही इट्स द नॉलेज इज अप्लाइड तुम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे आणि तुम्ही पुन्हा एज्युकेशन सिस्टीम मध्ये परत येत आहात या प्रत्येक गोष्टीकरता क्रेडिट हे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. अशा प्रकारची एक क्रेडिट बेस्ड सिस्टीम ही तयार झाली असल्यामुळे आपण जे या ठिकाणी सांगितलं ते आता न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट झाल्यानंतर ते नक्की मिळेल. फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या संदर्भात विविध देशांशी आपली चर्चा चालली आहे. मात्र मला आता असं वाटतं की पोस्ट पॅन्डेमिक या चर्चेचे सगळे आयाम बदलणार आहेत. म्हणजे प्री पॅन्डेमिक चर्चा आणि पोस्ट पॅन्डेमिक चर्चा यात खूप मोठं अंतर येणार आहे आणि आज आता ती ग्लोबल सिच्युएशन ज्या प्रकारे तयार होते अल्टिमेटली आपण जे काही फ्री ट्रेड अग्रीमेंट्स करतो ते दोघांनाही म्युच्युअली बेनिफिशियल असले पाहिजे आणि ते होत असताना एकूण त्या फ्री ट्रेड अग्रीमेंट्सवर ग्लोबल सिनारिओ जो असतो त्याचा एक परिणाम असतो आणि म्हणून मला असं वाटतं की राईट नाव वी विल हॅव टू वेट अँड वॉच. आय डोंट थिंक दॅट इन व्हेरी निअर फ्युचर हे सगळे आपण कन्क्लूड करू शकू कारण पोस्ट पॅन्डेमिक जागतिक अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने जाते आहे याच्यावरच हे अग्रीमेंट्स डिपेंडंट असते. हो बरोबर. आता एक दुसरा त्या संदर्भातलाच प्रश्न असा आहे की चीन वरती जे अवलंबित्व होतं जगभरच्या इकॉनॉमीचं त्याचं सेंटर आता हलू पाहतोय आणि ती जी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही सांगितली त्याबद्दल भारताने आणि भारतीयांनी सगळ्यांनीच ते प्रयत्न करणं आवश्यक आहे असं तुमचा व्ह्यूज आहे तो इको होतोय इकडच्या क्वेश्चन्समध्ये. आणि सुरुवातीला काही गोष्टी व्हिएतनाम आणि दक्षिण आशियाई देशांकडे चालत त्या आता भारताकडे कशा येतील याचा आपल्या नवीन बिझनेस म्हणजे आपले प्लॅटफॉर्म्स आहेत आणि इज ऑफ डुईंग बिझनेस ची इंडेक्स आपली वाढते सो त्याचा परिणाम नक्की या सगळ्यावरती होणार आहे. सो गर्जे मराठी आणि भारतीय भारतात असलेले मराठी जण या सगळ्यांचं एक कोलॅबोरेशन आणि इनोव्हेशन अकॅडमी तर्फे येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या व्यवस्था असतील त्यातून आणखीन मदत होईल असं बऱ्याच जणांनी सांगितलं हे तुम्हाला सांगायचं होतं. सो याचा उपयोग नक्की होणार आहे आणि तुमचा गायडन्स लागणार आहे त्या सगळ्यासाठी. समीरजी त्याच्यामध्ये आत्ता आत्मनिर्भर भारत हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये मोदीजींनी एक फंड्स ऑफ फंड घोषित केला आणि फंड्स ऑफ फंड जो आहे याचे दोन प्रामुख्याने उपयोग होणार आहेत. एक जे एक्झिस्टिंग एसएमईज आपल्याकडे आहेत यातले जे ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होऊ शकतात अशांना इक्विटी देण्याचं काम हे या फंड्स ऑफ फंड मधून होणार आहे. आणि दुसरं आमची जे स्टार्टअप्स आहेत
यांच्याकरता जी काही एक सप्लाय चेन इकोसिस्टीम तयार करायची आहे त्याकरता देखील या फंड्स ऑफ फंडचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ऑलरेडी या लाईन्सवर पंतप्रधानांनी विचारही केला आणि त्यावर अंमलबजावणी देखील सुरू झालेली. खूप छान, खूप छान वाटलं. बाकीचे काही प्रश्न आहेत ते आपण नंतर तुमच्याकडे पाठवू आणि त्याबद्दलही वेगळी इंटरॅक्शन आपण करूया. आनंदजींना मी विनंती करतो की त्यांना कन्क्लुडिंग रिमार्क्स काही द्यायचे असतील तर ते देऊ देत आणि त्यांचेही काही क्वेश्चन असतील तर ते विचारू देत. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार सर. मी आनंद गानू आणि सुनीता गानू तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आज ऐकू येत आहे ना? आज वेळाची तुम्हाला कमतरता आहे, तुम्हाला खूपच धावपळ आहे, तरी सुद्धा तुम्ही वेळ दिलात याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. एक जाता जाता दोन चार गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. हे सगळं अरेंज करण्यामध्ये आपल्याला श्री संजय ढवळीकर जे आमचे गरजे मराठीचा महाराष्ट्राचा चॅप्टर पाहतायत आणि त्यांचा आम्हाला सपोर्ट मिळालाय, त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे इथे डॉक्टर विजय जोशी ऑस्ट्रेलियाचे प्रेझिडेंट आहेत, त्यांना तुमच्याशी खरं बोलायचं होतं. विजय जोशी हे रोड सम्राट म्हणून गणले जातात. तुम्ही काही वर्षापूर्वी एकदा इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आम्ही किडनॅप करून भारतात आणणारे आपले रस्ते सुधारण्यासाठी, ते विजय जोशी आहेत. एअर मार्शल भूषण गोखले आपल्या बरोबर आज इथे हजर आहेत आणि अजित जावकर ज्यांनी एआय मध्ये मेंटरिंग केलं त्यांनाही तुमच्याशी खरं बोलायचं होतं की एक मेंटरिंगचा आमचा प्रोग्राम खरोखर यशस्वी झालेला आहे. आणि आम्ही गरजे मराठीनी एक ओंकार कलवाडे आणि एक आनंद राजहंस अशा दोघांच्या संस्थांना ऑलरेडी मेंटरिंग करून आम्ही त्यांना इन्क्लुडिंग फायनान्स लेवल पर्यंत येण्याची व्यवस्था केली. गरजे मराठी नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूट, आम्ही कमर्शियल याच्यात इन्वॉल्व्ह होत नाही, पण त्यांना मी त्यापर्यंत नेलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमचे नागपूरचे स्नेही उदयजी बोधनकर हेही आहेत आपल्याबरोबर. आज जाता सर तुम्हाला एक सांगतो की आमचं एक स्वप्न आहे, त्या स्वप्नामध्ये आम्हाला तुमचा गायडन्स लागेल. गेल्या वेळेला आमच्याशी बोलताना डॉक्टर पद्मविभूषण माशेळकर म्हणाले होते की डिजिटल डिव्हाइड, आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की 6,000 रुपयासाठी एका शेतकऱ्याला गाय विकायला लागली कारण का त्याला त्याच्या मुलाला स्मार्टफोन घ्यायचा होता. तर आमची अशी एक इच्छा आहे, त्याच्यासाठी आमच्या गरजे मराठीच्या एका अरुण जोशी नावाच्या मेंबरनी इव्हन स्वतःचे 1 कोटी रुपये द्यायची ही दाखवलेली आहे. तर आम्हाला पुढल्या वर्षभरामध्ये 1,00,000 लॅपटॉप कसे अवेलेबल करून देता येतील ह्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार. खूप मोठं स्वप्न आहे की जे आम्हाला स्टुडंटना द्यायचे, नुसतंच द्यायचे नव्हे तर आम्हाला ते फॉलो करायचंय, आम्हाला डोनेट नाही करायचे, आम्हाला त्यांना शिक्षण द्यायचंय, मेंटरिंग प्रोग्राम इन्वॉल्व्ह करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि गरजे मराठीच्या सगळ्या प्रवासासाठी तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहीलच याची मला खात्री आहे. एवढं बोलून मी आज माझं बोलणं संपवतो. सभा आज जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 2 शब्द बोला ना, आजची सभा आपण संपूया इथे. नाही, खरं म्हणजे आपल्या आपलं अभिनंदनही करतो की डिजिटल डिव्हाइड दूर करण्याकरता अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय आणि जरूर आमच्याही वतीनं याच्यामध्ये आम्हाला काय सहभाग घेता येईल तो आम्ही नक्कीच बघू. आणि खरोखर अतिशय चांगलं बहुमोल कार्य या माध्यमातून आपलं चाललंय, त्यामुळे नक्कीच आपल्या या प्लॅटफॉर्म सोबत भविष्यात देखील निश्चित मी जुडण्याचा प्रयत्न करेन. आज खरं म्हणजे माझ्यामुळे आपल्याला त्रासही झाला कारण आधी आपली वेळ वेगळी ठरली होती, परंतु मला प्रवास करायचा होता आणि माझ्या विमानाची वेळ बदलल्यामुळे मला सगळ्याच वेळा मग त्यामुळे बदलाव्या लागल्या. त्यामुळे आपल्यातल्या काही लोकांना तर अगदी वेळी अवेळी अशा प्रकारे जॉईन व्हावं लागलं असेल, पण मला खूप आनंद वाटला आपल्याला आपल्या सगळ्यांशी इंटरॅक्ट करून. सगळ्यांनी अपलोड करावे. नमस्ते सर. नमस्ते. वी एंड द मीटिंग. नाही त्याने करायचे कपिकर प्लीज एंड द मीटिंग. आणि कपिकर प्लीज एंड